गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल जरी वाजलं असलं तरी निवडणुकीच्या निमित्तानं केव्हाच वातावरण निर्मिती झाली आहे. देशातील राजकारणाची कूस ही निवडणूक बदलवेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर भाजपनंही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच शेजारी राज्य असल्यानं गुजरातमधील प्रचारासाठी महाराष्ट्रातून भाजप प्रतिनिधींची फौज पाठवणार आहे. ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या राज्यात पक्षाच्या मदतीसाठी बाहेरील राज्यातून प्रतिनिधी कार्यकर्ते पाठवण्याची भाजपमध्ये पद्धत आहे. मात्र आता गुजरातमधील निवडणूक भलतीच प्रतिष्ठेची झाली आहे. शेजारी राज्य असल्यानं गुजरात महाराष्ट्रमध्ये भाषा उद्योग संस्कृती यामध्ये मोठं साधर्म्य आहे. म्हणूनच महाराष्ट्रातून मोठी रसद गुजरात निवडणुकीसाठी भाजप पुरवणार आहे. मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार पदाधिकारी यांचे नियोजित दौरे आणि सभा असणार. गुजरातमध्ये प्रचारासाठी जाणाऱ्यांवर 21 दिवसांची नियोजित सूत्रबद्ध अशी जबाबदारी असेल. गुजराती भाषिक मारवाडी जैन समाजाच्या लोकप्रतिनिधींवर विशिष्ट जबाबदाऱ्या दिल्या जातील. सीमावर्ती भागातील उद्योगपती प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी यांच्यावर खास जबाबदारी असेल. अहमदाबाद बडोदा सुरत नवसारी या भागांवर विशेष लक्ष दिलं जाणार. गुजरातमधील मराठी बहुल भागात नियोजनबद्ध प्रचाराची जबाबदारी सोपवली जाणार. आमचं प्रामुख्याने काम ज्या जिथे तिथे कमी असेल, कुठे एखादा बूथ प्रमुखच्या टीममध्ये ती वीक असेल, तिथे बाहेरच्या लोकांनी मदत करणं किंवा छोटे छोटे भाषणं करणं आणि काही नाराजगी कुठे काही असेल तिथे थोडंसं बाहेरचा माणूस आला तर त्याच्याबरोबर काम करणं त्याला सोपं असतं. असं सगळं जिथे कम तिथे हम तेवढंच रोल असतो. गुजरातमधील भाजपनं त्यांच्या प्रचाराची यंत्रणा केव्हाच उभी केली आहे. असं असताना इतर राज्यांसह महाराष्ट्रासह येणारे भाजपचे प्रतिनिधी हे बूथ पातळीपासून प्रवक्ते ते अगदी सभा घेण्यापर्यंतची कामं करणार आहेत. तसंच जिथे प्रचार यंत्रणा कमी पडतीये तिथेही बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींना गुजरातमध्ये कामाला लावलं जाणार आहे. थोडक्यात गुजरातमध्ये भाजपनं प्रचारासाठी जोरदार साखळी उभी केली असताना यामध्ये महाराष्ट्र भाजपचा सहभाग मोठा असणार आहे. 28 तारखेला मुंबईमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक असून या बैठकीमध्ये गुजरातमधील निवडणुकीची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. ज्या पद्धतीनं गुजरातची निवडणूक ही आता अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे, शब्दशः महाराष्ट्रातून भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची फौज गुजरातमध्ये प्रचारासाठी जाणार आहे. फोटो जर्नलिस्ट विद्याधरसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.